सगळ्यात महत्त्वाची अपडेट वेदांत आपल्याला द्यावी लागेल. सदा सरवणकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की शिंदे गटाची याचिका ही मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. सदा सरवणकर यांनी शिंदे गटाच्या वतीने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, हस्तक्षेप याचिका होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. मात्र याच्यानंतर ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर परवानगी मिळणार का या संदर्भातला स्पष्ट निर्णय अजूनही आलेला नाही. मात्र या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, सगळ्यात महत्त्वाची बातमी, शिंदे गटाला हायकोर्टाने दणका दिलाय. हायकोर्टाने शिंदे गटाला कोणताही दिलासा दिलेला नाहीये. सदा सरवणकर यांनी जी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती ती हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. याचा अर्थ दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी मुंबई हायकोर्टानं दिलेला हा सर्वात मोठा झटका. सदा सरवणकर यांनी केलेली याचिका, शिंदे गटातर्फे केलेली याचिका, हस्तक्षेप याचिका ही मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. ठाकरे गटाच्या याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे आता लक्ष आहे. दोनही गटांकडनं याचिका करण्यात आल्या होत्या. मूळ याचिका ही ठाकरे गटाची होती आणि त्या याचिकेमध्ये मुंबई महानगरपालिका यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं आज ठाकरे गटातर्फे जे जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते त्याला सविस्तरपणे उत्तरं दिली. आणि सगळ्यात महत्त्वाची आत्ताच्या घडीची हीच अपडेट की सदा सरवणकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. एकनाथ शिंदे गटासाठी हा सगळ्यात मोठा झटका. पुन्हा एकदा वेदांतकडे जाते. वेदांत, नक्कीच एक मोठा दणका खरं तर शिंदे गटाला म्हणावा लागेल. कारण ज्या प्रकारे काल ठाकरे गटांनी याचिका दाखल केली, शिवाजी पार्क हे मैदान आम्हाला मिळावं यासाठी प्रयत्न पूर्णपणे केले जात होते आणि त्यामध्ये त्याला विरोध करण्यासाठी हस्तक्षेप याचिका स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सुद्धा अर्ज केलेला आहे, आम्ही खरी शिवसेना आहोत, त्यामुळे हे शिवाजी पार्क मैदान आम्हाला दसरा मेळाव्यासाठी मिळावं. आणि त्यानंतर ही हस्तक्षेप याचिका फेटाळली गेलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तिन्ही पक्षाची युक्तिवाद ऐकली आणि हे युक्तिवाद ऐकल्यानंतर ही याचिका फेटाळली. याची कारणं सुद्धा आपल्याला लवकरच समजतील. शिवाय शिवाजी पार्क हे मैदान नेमकं मग कोणाला मिळणार, कारण दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गट खरं तर आग्रही आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे की आम्ही तर अहवाल मागितला होता, अहवालात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे आम्ही कोणालाही देऊ शकत हे मैदान कोणालाही देऊ शकत नाहीत. त्यानंतर आता नेमकं कोर्ट काय यावर बोलतं हे सुद्धा बघावं लागेल. कारण ठाकरे यांनी ठाकरे गटाने याचिका यासाठी दाखल केली होती की जर मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे तर कुठेतरी मुंबई उच्च न्यायालयात आम्हाला दिलासा मिळेल. आणि त्यासाठी ही याचिका दाखल केली होती. त्याच्या विरोधात ही याचिका सदा सरवणकर यांनी दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळली आहे. आपण जर बघितले तर मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे जे शिंदे गटाकडनं उपस्थित केले जात होते की आम्ही खरी शिवसेना आहोत, शिवसेनेची परंपरा म्हणजेच आमची परंपरा आहे, त्यामुळे आम्हाला हा दसरा मेळावा करता यावा. यामध्ये मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे असतील, ते पक्षप्रमुख आतापर्यंत आपण बघितलं बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, नंतर ते आता एकनाथ शिंदे खरं तर यामध्ये मार्गदर्शन करतील. शिवाय मी शिवसेनेचा आमदार आहे, मी सत्तेत आहे, अशा प्रकारे सुद्धा मुद्दे शिंदे गटाकडनं उपस्थित करण्यात आले होते. मात्र या सगळ्यानंतर आता ही याचिका पूर्णपणे फेटाळलेली आहे. आता फक्त हे बघावं लागेल की शिवाजी पार्क मैदान या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो. कारण मुंबई महापालिका पूर्णपणे ठाम होती, तशा प्रकारचे मुद्दे त्यांनी याचिकेदरम्यान या सगळ्या याचिकेदरम्यान जेव्हा युक्तिवाद होत होता तेव्हा अनेक प्रश्न विचारले गेले आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांनी दिली. आणि कशा प्रकारे आम्ही का नाकारलंय याची कारणं सुद्धा व्यवस्थितपणे या युक्तिवाद मांडताना दिली आहे. त्यामुळे कोर्ट अजूनही एक मोठा जो निकाल आहे तो देणं बाकी आहे की शिवाजी पार्क मैदानाचं नेमकं काय ते ठाकरे गटाला मिळणार, यावर नेमका निर्णय काय घेतला जाणार, किंवा मग मुंबई महापालिकेला काही मार्गदर्शन किंवा काही सूचना केल्या जाणार हे आता बघावं लागेल. कविता, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.